अगं पण किती वेळ थांबू, माझे पाय दुखले आणि तुला यायला उशीर झाला म्हणून इथे थांबले मी. हो राजा, होतो ना कधी कधी उशीर, नेहमीच वेळेत नाही येत आहेत. वैद्य मम्माला उशीर व्हायचा तेव्हा तू काय सांगितलं होतस मला? हो म्हणजे उशिरा येणं चुकीचंच आहे, म्हणजे माझ्याकडून चूक झाली. आय नो, मी एक काम करते, तुझ्यासाठी ड्रायव्हर ठेवते, म्हणजे तो वेळेत इथे येईल, वेळेच्या आधीच येईल, म्हणजे तुला वाट बघायला नको. अगं म्हणजे मी सुद्धा येईन कधी कधी तुला न्यायला. सॉरी. चला घरी जाऊया. हे काय गो? गिफ्ट सगळ्यांसाठी आणलेत मी. गिफ्ट काय आहे? नंतर दाखवेन, आधी घरी जाऊया. ओके बर, थांब 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 थांब, मी गिफ्ट हे दे. नाही नाही चल पळा चल. पण वकील साहेब, तुम्ही आम्हाला तरी कळवायला होतं ना. हा जरा कल्पना जरी दिली असती तरी काहीतरी तरी केलं असतं ना. ठीक आहे, नाही बरं आहे तर बाय. नमस्कार यशवंत पाटकर. नमस्कार पाटकर साहेब. कोण कोण काय, माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोण फोन करणार? साटम. कसे तुमचे चिरंजीव, आदर्श बाप आहात, आपल्या मुलांना समजाव ना जरा. तुझ्या मुलाला काहीतरी इजा झाली म्हणे, काळजी घ्या जरा. नाही काय होईल, तुमच्या मुलाला जरा सांगा. म्हणा आपण कुणाशी टक्कर घेतोय, व आगीशी खेळण्यात काय अर्थ आहे म्हणा. त्यावेळेला तो मुलगा परत तरी आलाय, पुढच्या वेळेला फक्त बातमी मुलगा नाही येणार, कळलं? समजा त्याला. हे अंबर साठम, जास्त शहाणपणा करू नकोस. कोणाशी बोलतोयस याचं भान ठेव. तुला काय वाटलं रे, पोकळ धमक्या देशील तिकडून लांबून? हिंमत असेल ना तर समोर ये ना. ये ये समोर ये. हा मग कळेल तुला पाटकरांचा उद्रेक काय ते. आम्ही सभ्यते नाही नाही आम्ही सभ्यतेच्या चौकटीत आहोत म्हणून तू वाटेल ते बोलशील? नाही सांग का ना, तुझा शहाणपणा बजायला तुझा. बाबा अगं बघ ना काय तोंडाला येईल ते बोलतोय. हे बघ एक मिनिट. सॉरी हा साटम साहेब, बाबा जरा जास्तच चिडले. हा काय म्हणणं आहे तुमचं मला सांग, काय हवंय तुम्हाला? कोण वैदेही? समजूदार मुली आहेस, तर तुझ्या नवऱ्याला समजाव ना. हो समजावते मी श्रेयसला. तुम्ही सांगा ना काय सांगू त्याला, तुम्ही सांगाल तो निरोप मी पोहोचवते. अरे वा वैदू, खूप लवकर उपरती झाली म्हणायची तुला. लवकर कुठली साहेब, किती सहन करावं लागलं त्याला, किती मार खावा लागला. बरं मला एक सांगा, आम्ही जर तुम्हाला देवळाची जागा देऊन टाकली तर तुमचं समाधान होईल ना? मग तुम्ही आमच्या रस्त्यात आडवे येणार नाही ना? ओ मग वैदू काय बोलतेस तू? एकच मिनिट हा, मी जरा श्रेयसला समजावते. काय रे श्रेयस असं करतोस? हे बघ आपल्याला हट्ट सोडावा लागणार आहे, दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. मला सांगा, दगडाला कितीही समजावलं त्याच्यावर डोकं आपटलं तर काय होणार आहे? दगडाला काही त्रास होतो का? नाही, आपलंच डोकं फुटणार ना, मग कशाला आपण उगाच हट्ट करायचा? तसं आहे ना, आपण खूप चांगली माणसं आहोत, चांगल्या घरात वाढलेली, सुसंस्कारित, दुसऱ्यांचा विचार करणारी, मग आपण नालायक माणसांच्या नादी लागणं बरोबर आहे का? त्यांना समजणारच नाहीये कधी आपण काय बोलतोय. आणि मुळात चांगलं कोणाशी वागायचं असतं? ज्यांना ते समजतं, ज्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकतं, ज्यांच्याकडनं आपण सुधारण्याची अपेक्षा करू शकतो. काही माणसं त्या लायकीचीच नसतात, काही माणसं तर माणूस म्हणायच्या पण लायकीची नसतात. मग अशा माणसांकडनं आपण माणुसकीची अपेक्षा कशी करू शकतो श्रेयस? आणि मला सांग,
साटम साहेब किती डेंजर आहे. अरे जर त्यांनी काही मनात आणलं, चिडले आणि तुला जर काही केलं तर, किंवा आपल्यापैकी कोणाला काही केलं तर काय करणार आपण? काहीच करू शकणार नाही ना. काही माणसांचा जन्म कशासाठी झालेला असतो माहितीये का? लोकांना त्रास देण्यासाठी. त्यांना हृदयच नसतं, त्यांना भावनाच नसतात. त्यामुळे लोकांना त्रास झाला ना की त्यांना आपोआप बरं वाटतं. अशातले आहेत आपले साठम साहेब. मग कशाला आपण हट्ट करायचा? नको ना आधी लागायला अशा हलकट माणसाच्या. ए अरे काय बोलते काय तू वैदी? अहो समजावते मी घरच्या सगळ्यांना. तुम्ही त्यासाठी फोन केला ना? एक मिनिट हा श्रेयस, ऐकतोयस ना तू? साठम साहेब मी समजावते हा त्याला की अशा लोकांशी शत्रुत्व करणं किती हानिकारक आहे. तुमच्यासारखा नीचपणा आम्हाला जमू शकतो का हो? इतकी गुंडगिरी आम्हाला जमेल? छे छे, शक्यच नाही. तेच मी सांगते श्रेयसला. पण तो काय म्हणतोय माहितीये? की वैदू, जर रस्त्यात एखादा दगड आडवा आला ना, तर त्याला लाथेने उडवायचं असत आणि त्यातच शहाणपण असत. आणि समजा दगड हल्लाच नाही, निर्लज्जपणे तिथेच थांबला ना, तर त्याला तुडवायचं असतं, खोडायचं असतं आणि मग आपला मार्ग मोकळा करायचा असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की श्रेयसला कळत नाहीये की शेवटी नालायकपणा हा नालायकपणा असतो. तो असं जाईल का? दगड शेवटी दगडच नाही का? काय बोलतेस काय तू? साटम साहेब माझ्या श्रेयसला मी समजावते. तरी आता तर मी काय चुकीचं करते? माझ्या नवऱ्याला समजावणं माझंच कर्तव्य आहे की नाही? तुमचा मेसेज मी त्याच्यापर्यंत पोहोचवते. बस वैदे बस. अरे तुला काय वाटलं, मला कळत नाही का तू काय बोलतेस ते? समजतंय ना? मग लक्षात ठेवायचं नीट, आमच्या त्या जागेवर फक्त हॉस्पिटलच बांधलं जाईल, दुसरं काहीही नाही. त्यामुळे फालतू विचार डोक्यातनं बाजूला काढायचे, कळलं? आणि शेवटी हरावं लागणार आहे तुम्हाला, त्यापेक्षा मुकाट्यानं बाजूला व्हा आमच्या रस्त्यातनं. आणि हो, त्यामुळे परत इथे कोणाची समजूत घालायला फोन करायचा नाही. आणि हे लिहून ठेवा. वैदू, तू त्याला समजावता समजावता धमक्यातून मोकळी झालीस ना? म्हणजे तो आता आणखीन चवताळे आणि चवताळा आणखीन वार केला म्हणजे पोरांवर? काही करणार नाही आई, तो पोकळ धमक्या देतोय, तो दम नाहीये त्याच्यात. चांगलं केलंस तू वैदू, उत्तम. श्रेया बिंदास लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. अजिबात घाबरायचं नाही त्याच्या पोकळ धमक्यांना, त्याला दिवसात तारे दाखवायचे आपण. बिंदास लढा, मी आहे तुमच्या पाठीशी. गिफ्ट आणलंस? थँक्यू पिल्लू, किती गोड आहे माझं बाळ. आणि मला सांग, एवढे सारे गिफ्ट कोणासाठी? सगळ्यांसाठी आणलेत मी, नोकरांसाठी पण आणले. पंडित काका, हे घ्या, हे तुम्हाला आणि हे रामू काकांना द्या. माझं बबडो किती हुशार आहे.
पण मला सांग तुला बरं सुचलं नोकरांना गिफ्ट आणायचं. वैद्य मम्मा पण अशीच करायची. दिवाळी काय ना काहीतरी आणायचीच ती. आणि हे हे कोणासाठी? हे दोन श्रेयस आणि वैद्य. हे गिफ्ट तू श्रेयस वैद्यासाठी आणलेस? त्यांच्यासाठी आणायची काय गरज होती तुला? मामा काय केलंस तू? हे वाईट आहेस तू. काय करायचं तुला? तुझ्यासाठी गिफ्ट आणलं ना, मग त्यांच्यासाठी आणलं तर काय प्रॉब्लेम आहे तुला? त्यांच्याशी खोट बोलून या घरात राहिले तुझ्यासाठी ते पण. तू जे सांगितलंस ते ऐकलं तरी तू वैद्य मामा असती ना तर तिनेच कधीच केलं नसतं. मला जे हवंय ते करू द्यायची. तुझ्यासारखी नव्हती ती. माझं म्हणणं जर तिला पटलं नसेल ना तर ती मला समजावून सांगायची. ती तुझ्यासारखी फेकून नाही द्यायची. मला जी भीती वाटते ना ती तुला नाही वाटणार. तू खूप लहान आहेस राजा अजून. राजा एक तर इतक्या वर्षाने आपण एकत्र राहतोय, इतकी वर्ष एकमेकांपासून दूर होतो म्हणून जरा पॉझिटिव्ह झाले तुझ्या बाबतीत मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण ऐक माझं, त्या नवरा बायकोंच्या बोलण्यात नको येऊस तू. कधी तुझ्याशी गोड बोलून आपल्याकडे वळून घेतील ना कळणार पण नाही तुला. आता मला तुला नाही गमवायचं. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आता. आणि तू एवढी काळजी करतेस त्यांची, त्यांना तुझी काळजी आहे का? त्यांना गरज नाहीये तुझी आता. कशी असेल ती जानकी आहे ना त्यांच्या बरोबर? नाही मामा, ते तसे नाहीये. ते खरंच खूप चांगले आहेत. आधी तू म्हणायचीस ना तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. आज तुला शाळेला उशीर झाला ते वैद्य मामाला सुद्धा असाच उशीर व्हायचा. पण मी तिला समजून घ्यायचं नाही एवढंच. ठीक आहे, एक काम करूया. मी वैद्यला फोन लावून देते, तू तिच्याशी बोल. पाणी आणणं पटकन. हॅलो. हाय वैदेही, कशी आहेस तू? का फोन केलाय तिथे? अडले माझं खेटर तुला फोन करायला. मला तुझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्या लेकीला तुझ्याशी बोलायचं होतं. तुला बोलायचं नसेल तर ठीक आहे, ठेवते फोन. तिला फोन दे. थांब देते फोन. घे ग. शालू कशी आहेस बाळा? आम्हाला तुझी खूप आठवण येते ग. मलाही तुझी खूप आठवण येते मम्मा. अंबिता. बरोबर, सॉरी. घे शालू, काकूशी बोल तुझ्या. हॅलो शालू, कशी आहेस बाळा? शालू एकदा ये ना गं आम्हाला भेटायला घरी. येईन मी घरी. पण आधी त्या जानकीला घराच्या बाहेर काढ. मी नक्की येईन. अन्विता काय फालतू मस्करी करतेस? बोल तिच्याशी तू. मला नाही बोलायचं आहे. आणि मी जानकीला घराच्या बाहेर काढणार नाही, कळलं तुला? इथून पुढे इथे फोन करायचा नाही. मामा शालू अन्विता मस्करी. हॅलो शालू, अगं ती मस्करी कर. काय झालं पिल्लू?
बोलली नाहीस मामाशी तुझ्या? शालू ती बस वैदी काय झालं असं का बोललीस माझ्या मुलीशी तू? किती रडते माहितीये ती? का बोललीस असं? बिचारी किती उत्सुकतेने तुला फोन करत होती. अगं तुला माहितीये इतकी आनंदात होती तुझ्याशी बोलायचं म्हटल्यावरती. एनिवेज मला जसं हवं होतं तशी तू बोललीस, सो थँक्स. काय बाबा काय चालवलंच काय तू? तुझ्या मनात नेमकं काय? मला सांगते जाऊन श्रेयसला त्रास दे म्हणून आणि इकडं त्याला घरी बोलवून तर ते काळजी घेतेस? मला काही कळतच नाही. तुला माहितीये ती वैदेही मला काय काय बोलली ते? पप्पा शांत व्हा. मला माहितीये तुम्ही तुमच्या सगळ्या शक्तीनिशी हे युद्ध लढताय, पण एक लक्षात घ्या ते माझं आहे आणि मला ती माझ्या पद्धतीने लढायची. आणि मी काही श्रेयसला वाचवलं वगैरे नाही, उलट त्याला आणखी त्रास कसा देता येईल ना याचाच विचार करते. चोरून ऐकताना लाज नाही वाटत तुला? नाही सर. आमच्या घरात राहून आमच्यावरच पाळ ठेवतेस? आमची बोलणी चोरून ऐकताना लाज नाही वाटत तुला? बघा साहेब, तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे म्हणून तर ठेवली तुला या घरात, नाही तर कधी लाथ मारून बाहेर काढली असती. आणि तू काय करायचं आणि काय नाही करायचं हे आम्ही ठरवणार, कळलं? हे बघा, प्रेरणाला श्रेयसला संपवायचंय हो ना. अहो पण तुमच्यासारखे किती आले आणि किती गेले, त्या दोघांचं कोणी काही वाकडं नाही करू शकलं. आमच्याच घरात राहून त्याचे गोडवे गातेस आमच्या घरात? नाही नाही तसं नाही साहेब, ऐका माझं प्लीज. मला सांगायचंय वैदेही जोपर्यंत श्रेयस बरोबर आहे तोपर्यंत श्रेयसला नेस्तनाबूत करणं दूरच, त्याच्या केसाला सुद्धा कोणी धक्का नाही लावू शकत. जर श्रेयसला संपवायचं असेल तर आधी वैदेहीला संपवणं खूप गरजेचं आहे. वैदेहीला श्रेयसच्या आयुष्यातून तर या जगातून बाहेर काढणं गरजेचं आहे. जर वैदेही संपली तरच अख्ख पाटकर कुटुंब संपेल. घालून तुझं बोलू, चल निघ आता. आणि या पुढं कधी जर चोरून बोलणं ऐकताना सापडलेस तुझं तुझी खैर नाही लक्षात ठेव. तर जा. नाही वॉट इज अ पॉइंट, पण ही बाई मला डेंजरस वाटते. त्या श्रेयसला जर नेस्तनाबूत करायचं असेल ना तर आधी त्या वैदेहीचा बंदोबस्त करायला लागेल. स्वप्नांच्या पलीक